थोडा मुद्देमाल असेल, पण तो एक अजून अजून आम्हाला मिळाला नाही. त्याच्या मागे आहेत लोक सेसिव्ह डिक्कीमधनं पैसे चोरून घेण्याच्या घटना घडल्या होत्या. मेकरमध्ये घडली होती, त्यानंतर खामगावमध्ये. चालू बुलढाणा जिल्ह्यातल्या खामगाव शहर येथे गेल्या आठवड्यामध्ये स्कूटरच्या डिक्कीमधून 6 लाख रुपये काढून घेण्याची घटना झाली होती. त्याच्या आदल्या दिवशी अकोला येथे आणि ही घटना घडल्यानंतरच्या दुसऱ्या दिवशी यवतमाळ येथे तशाच स्वरूपाची घटना घडली होती. आणि आम्ही इकडे अलर्ट होतो की कदाचित अशा प्रकारची घटना ह्याच परिसरामध्ये आरोपी असल्यामुळे होऊ शकते. तर संध्याकाळी 17 तारखेच्या मार्चच्या शेगाव शहरामध्ये शेगाव संस्थानाचं जे विसावा नावाचं विश्रामगृह आहे त्याच्या आसपास आमचे स्थानिक गुन्हे शाखेचे लोक टेळणी करत असताना 2 संशयित इसम दिसले आणि त्यानंतर त्यांना ताब्यात घेतलं असता त्याच्याकडून तवेरा गाडी, एक 2-व्हीलर गाडी, दरोडा टाकण्याचं साहित्य, तसेच चोरी करण्याचं साहित्य, डिक्की उघडण्याचं साहित्य, खोट्या नंबर प्लेट्स आणि एक 2-व्हीलर चोरीची अशा सर्व प्रकारचं साहित्य मिळालं. एक 7 ते 8 लोक होते, मात्र 3 लोक आम्हाला ताब्यात घेता आले आणि उरलेले 6 ते 7 लोक पळून गेले होते. तदनंतर त्यांचं ठावठिकाणा पाहिला असता ही गँग छरा गँग नावाने प्रसिद्ध आहे असं सांगण्यात आलं. कुबेरनगर जे अहमदाबादच्या शेजारी आहे गुजरातमध्ये तिथली गँग होती. त्यानंतर आमची टीम गुजरातला गेली, 6 दिवस तिथे अथक परिश्रमानंतर तिथे मुक्काम करून वेगवेगळ्या प्रकारच्या कृत्या आणि योजना लढवून शेवटी त्यांना सर्व उर्वरित 6 जणांना एका टाटा सुमो ग्रँडसह एकाच ठिकाणी त्यांना ताब्यात घेण्यामध्ये आम्हाला यश मिळालेलं आहे. यामध्ये ही टोळी जी 8-9 लोक आमच्या ताब्यात आहेत आत्ता, त्याच्यामध्ये अकोलाची झालेली चोरी, यवतमाळची झालेली चोरी, वाशिमची झालेली चोरी, आमच्याकडचं झालेली डिक्कीतली चोरी ही पण उघडकीस आलेली. या टोळीवरती जुने जवळपास 30 गुन्हे आहेत. आंतरराज्य टोळी असल्यामुळे ह्या टोळीचं कार्यक्षेत्र राजकोट, अहमदाबाद, बँगलोर आणि महाराष्ट्रामध्ये अहमदनगर, कोल्हापूर, नवी मुंबई, नाशिक आणि आपल्याकडे होतं औरंगाबाद, या सर्व ठिकाणी ही टोळी होती. गेले 8 ते 10 वर्षापासून ही टोळी कार्यरत आहे आणि राज्यभरात इतरत्र सुद्धा त्यांनी गुन्हे केले असण्याची शक्यता असल्यामुळे ह्या आमच्याकडच्या गुन्ह्यात आम्ही जे त्यांच्याकडे तपास करतोय त्यातनं इतर काही गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे आणि त्यानुसार आम्ही पुढील तपास करत आहोत. एकूण 9 आरोपींकडून किती लाख रुपयाचा मुद्देमाल जमीन खर्च? 9 आरोपींकडून 6 लाख रुपयांचा खामगाव येथील चोरीला गेलेला मुद्देमाल आणि गाडी, एक तवेरा, एक सुमो, एक 2-व्हीलर आणि दरोडा टाकण्याचं आणि चोरी करण्याचं इतर साहित्य असं जमा झालेलं आहे.